लेट्स बिगिन स्टार्ट द मैच. पहला बॉल मैचला सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मैचला सुरुवात होते. पहिला बॉल इथे थोडासा दूरून खेळण्याचा प्रयत्न होता. एक रन इथे मात्र मिळते. पहिला बॉलर गोलंदाजी मार्कवर अनिल आपल्याला पाहायला मिळतोय. हा सुद्धा सातारा जिल्ह्यातीलच खेळाडू आहे. पाटण तालुक्याचा यावेळेस मात्र चेंडू उडवला गॅप मध्ये. चार्ज ताई फिल्डरला दोन फिल्डरच्या मध्ये टप्पा पडून चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चार रन करिता येतोय चौकार. या चार धावांबरोबर टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल. पाच रन स्कोरबोर्डवरती आतापर्यंत लागलेत. एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा संघ. आणि कौतुक करावं लागेल मला, कारण की आज आपण पाहतोय अनिकेतने फार मोठ्या मेहनतीने हा संघ उभा केलाय. आणि सगळा संघ आज एकाच रंगाच्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ही नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये होत चाललेली सुधारणा आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस मात्र हे नियम लादले गेले, आता मात्र कुठेतरी परिवर्तनाची आपल्याला झळ दिसायला लागली आहे. इथे ऑन ऑफ साईडला खूप चांगला फटका आहे. लॉंग ऑफ लाडीपमध्ये स्वतः सुरेश यादव धावतो चेंडू मागे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र इथे दोन कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न तीन पूर्ण. तीन रन इथे मात्र कंप्लीट होत आहेत. आणि या तीन बरोबर टीमची टोटल जाऊन पोचली 8 वर. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर चौकार, मग ट्रिपल रन आता मात्र इथे मैदानामध्ये पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांच्या मागे. खूप चांगलं यष्टी रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते रुद्र इलेव्हन महापे टीमकडून. वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये या रुद्र इलेव्हन टीमला मात्र दिली गेली आहे, कारण की नक्की नव्हतं. संघ कोणताही रद्द व्हायला तयार नव्हता, परंतु अंतिम क्षणी नेरूळ इलेव्हन टीम ज्यावेळेस रद्द झाली त्यावेळेस रुद्र इलेव्हन महापे टीमला या स्पर्धेमध्ये चान्स देण्यात आला. आणि आज मात्र तो एका मोठ्या जिद्दीने या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो. 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान 40-42 आतमध्ये या गौडीदेव घनसोली टीमला रोखावं लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनिल. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू ढकलून दिला, परंतु पहा 100 थ्रो करण्याचा प्रयत्न त्याच्या अंगाशी येतोय. एक रन कंप्लीट केली जाईल. एक बरोबर टीमची टोटल जाऊन पोचली आतापर्यंत बिनगडी बाद 9. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 9. चांगली सुरुवात आहे गवळीदेव घनसोली या टीमसाठी, परंतु हे सातत्यपूर्ण खेळ त्यांना करावा लागेल. अर्थातच कॉन्सिस्टन्सी त्यांना या मैदानामध्ये दाखवावे लागेल. थोडंसं टेम्परामेंट, जेणेकरून संयमाने तुम्हाला ही धावसंख्या पुढं न्यावी लागेल. आणि या सगळ्या गोष्टींचं मिश्रण तुम्हाला एकत्रितरित्या या मैदानावर दाखवावं लागेल. कॉन्सिस्टन्सी, टेम्परामेंट आणि ॲग्रेशन या तिन्हींचं कॉम्बिनेशन असणं फार गरजेचं आहे. योग्य वेळी संयम दाखवणं, योग्य वेळी ॲग्रेशनने बॅटिंग करणं, योग्य वेळी तुमची असलेली क्षमता सिद्ध करणं हे फार महत्त्वाचं आहे मॅचमध्ये. चला जास्त वेळ वाया घालवू नका आपण. सेकंड बॉलर कम्स इन राईट आर्म ओव्हर द विकेट. रणजित गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर बॅट्समन स्ट्रायकिंग एंडकडे सनी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ऑप्स्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय बॉल, परंतु खराब आहे. लाईन चुकीची आहे आणि इथून वाईट बॉलचा इशारा इथे मात्र दिला जातोय. एक्स्ट्रा रन टीम अकाउंटमध्ये जोडली जाईल. तर पहिल्याच चेंडू इथे मात्र रिलीज केला रणजितने ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल आहे, बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू. पॉईंटमध्ये एक रन मिळेल, एकापेक्षा जास्त काही नसेल. आणि एक बरोबर टीमची टोटल जाऊन पोचली आहे डबल डिजिट, अर्थातच 11 या आकड्यावरती 11. तर इथे मात्र आपण पाहतोय स्ट्राईकवरती आहे चेतन. चेतनला सुवर्ण संधी येते.
ध्रुव आणि सोमनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आलंय. चेतनसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये गोलंदाजी मार्कवर रणजित, ध्रुव आणि सोमनाथ म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आले. यावेळेस पायावरचा बॉल अगदी सहजतेने उचलून खेळला, एक रन पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होण्या अगोदर थ्रो खूप चांगली आहे, त्या ठिकाणी फिल्डरचा बॅकअप सुद्धा खूप चांगलं मिळते आणि एक सिंगल बरोबर टीमची टोटल 12 जाऊन पोहोचली. हे षटक फार महत्त्वाचं राहील कारण की या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉलमध्ये फक्त 2 रन इथे खर्च केल्यात, 3 धावा इथे खर्च केल्यात. पहिला एक बॉल वाईड होता, सो या ओव्हरमधून आतापर्यंत 3 धावा आल्यात. मागच्या ओव्हरचा जर विचार केला तर तब्बल 9 रन आल्या होत्या, ज्याच्यामध्ये एक चौकाराचा समावेश पाहायला मिळाला आपल्याला. रणजित राईट अमोर द विकेट, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज लागते, चेंडू चालला शॉर्ट फाईन लेग वरून डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावेसाठी टीमची टोटल पुढं सरकते, 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्यात. चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळतीय. जतीन 11 क्रिकेट संघ घनसोली नवी मुंबई आयोजित युवा चषक 2021 दुसरा दिवस पर्व क्रमांक पहिलंच वर्ष आहे या स्पर्धेचं, परंतु येणाऱ्या आगामी काळामध्ये ही स्पर्धा आणखीन बहरच जाईल यात शंका नाही आहे. ते पहा, कही पे निगाहे कही पे निशाना, थ्रो खराब आहे, चुकीच्या दिशेने थ्रो झाली, आणखीन एकदा खराब थ्रो, 2 टाइम खराब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळते. फर्स्ट टाइम ज्यावेळेस मात्र तो फिल्डर त्या ठिकाणी उभा आहे, त्याने मात्र मागच्याही ओव्हरमध्ये असाच काहीसा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केला होता. एका हाताने बॉल पकडून तुम्ही इन ॲक्शन 1 टाइम पिक करून थ्रो करणं फार कठीण असतं, प्रत्येक क्षेत्ररक्षकाला त्या गोष्टी जमत नाहीत, परंतु त्यातून मात्र आपल्याला काही ना काही नवीन शिकायला मिळतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, तर प्रॅक्टिस त्या गोष्टीची आपल्याकडे असायला हवी. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल रणजितचा, समोर सनी, इथे ऑन साईडला चेंडू खेळून काढला, पुन्हा एकदा सिंगल मिळेल, सिंगलपेक्षा वेगळा निर्णय इथे मात्र येणार नाही. टीमची टोटल 16 जाऊन पोचले, एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी. शेवटचा बॉल रुद्र 11 महापे टीमसाठी, हे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रणजितला आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे दोन्ही टीमसाठी, आपापल्या परीने प्रामाणिक प्रयत्न त्या दोघांचेही होत आहेत. बॅटिंग करणारा संघ आतापर्यंत चांगली स्टार्ट दिली आहे, परंतु गोलंदाजांनी अंततः हार मानलेली नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात, 9 आतापर्यंत धावांचा आल्या विचार केला तर 7 आल्यात. यावेळेस आणखीन एकदा ऑन साईडला चेंडू खेळून काढला, शॉर्ट स्क्वेअर लेगला विकेट कीपरवरती थ्रो केला जातो आहे, परंतु 1 रन मिळेल. 2 ओव्हरची समाप्तीनंतर टीमची टोटल बिनगडी बाद 17. या ओव्हरमधून 10 आल्या, 8 टोटल जर ॲव्हरेजचा विचार केला तर 8.50 सरासरीने इथे 10 जमा केल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9, या ओव्हरमध्ये 8 नवीन गोलंदाज रुद्र 11 महापे टीमकडून. अनिकेत डावरकरी ते मात्र जबाबदारी ज्या खेळाडूवरती देतोय त्याचं नाव आहे जीतू. इथे स्टायलिश फटका पाहायला मिळतोय, लॉंग ऑफला फिल्डर आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल मिळतीय, सिंगल नंतर टीमची टोटल 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली आतापर्यंत. टीम मध्ये अनेक नवीन चेहरे आज आपल्याला पाहायला मिळतात. रुद्र 11 महापे, एक काळ असा होता या टीम सोबत खेळण्यासाठी नवी मुंबईतील अनेक संघ उत्सुक असायचे आणि अनिकेतने सुद्धा एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की अक्षरशः आम्हाला आमच्या संघाला मागून घेतलं जायचं की महापे टीमसोबत आमची मॅच खेळवा, परंतु आज त्यांचा संघ इतक्या मजबूत स्थितीमध्ये आहे की त्या टीमसोबत खेळताना आता समोरील संघाला 10 विचार करावा लागतो की रुद्र 11 महापे टीमसोबत खेळावा की नाही, कारण की एक एक हिरा त्याने घडवला आहे, त्याने पैलू पाडलेत आणि त्याने मात्र हे घडवलेले खेळाडू त्यांचा खेळ आज आपण या ठिकाणी मैदानावरती पाहतोय. ॲप्रिशिएट
अनिकेत डावरकर चांगला प्रयत्न केला। इथे मिड विकेटला फिल्डर आहे, पहा कॅचची संभावना आणि कॅच ड्रॉप, दोन रन पूर्ण होतील आणि तिसरीचा प्रयत्न करण्या अगोदर थांबवलं जाते। कॅच जशी ड्रॉप झाली तसा मात्र प्रयत्न चांगला केला गेला होता, परंतु सहजतेने कॅच टिसटली। मित्र म्हणेन त्या ठिकाणी काही स्ट्रगल नव्हता किंवा कोणतीही अडचण नव्हती, सहजतेने ही कॅच गॅदर करू शकला असता आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा चान्स या ठिकाणी मात्र बॉलरला मिळाला असता। आणि या गोष्टीचा आम्ही वारंवार उल्लेख करत असतो की तुमची गोलंदाजी किती चांगली असू द्या, किती दर्जेदार असू द्या, परंतु तुमच्या क्षेत्ररक्षकांची साथ तुम्हाला मिळणं फार अपेक्षित आहे, अन्यथा मात्र तुमच्या गोलंदाजीचं सर्व काही व्यर्थ ठरतं। तुमचे व्हेरिएशन्स असतील, तुमची बॉलिंग असेल किंवा तुमच्या गोलंदाजीचा वेग असेल, त्या सगळ्या गोष्टींना कोणताही अर्थ उरत नाही। टीमची टोटल मात्र जाऊन पोचली आतापर्यंत 23 या आकड्यावरती, चेंडू झाले 4, 2 बॉलचा खेळ बाकी, गोलंदाजी मार्कवर जीतू 5वा बॉल घेऊन ब्लास्टर ग्रुप यांच्या वतीने स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। इथे पहा ऑफ साईडला खूप चांगला फटका आहे, फिल्डर आहे प्रोटेक्शनला, एक रन पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नाही होऊ दिला जाणार कारण की पिकअप चांगला आहे आणि त्याचबरोबर थ्रोसुद्धा तितकीच चांगली होती, अगदी हातामध्ये बॉलरच्या थ्रो केली जाते, जरी निसटला असता तरी सुद्धा बॅकअप त्या ठिकाणी अनिकेतचं होतं। एक रन मात्र मिळते, टीमची टोटल पुढं सरकते, 24 रन आतापर्यंत झालेत, शेवटचा एक बॉल ओव्हर द विकेट जीतू। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू उडवला, सरळ मिड विकेट बॉर्डरलाईनच्या पलीकडे, 6 धावांकरिता हा पहिला षटकार या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय। टीमची टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट एनी लॉस 30 रन्स। ग्रामीणची टीम आहे गावातली, काय ओपन जेल कोण? अरे ग्रामीण ते ओपन नवी मुंबईला पहिल्यांदा झालं तुम्ही करणार काय शेवटी क्रिकेट क्रिकेटच आहे ना करणार। कारण काय कॉलनीवाल्यांचा तुमचा दिवस लपडा असतो। शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, ऑन साईडला खेळला फटका, फिल्डर चेंडू खाली, परंतु तिथे कॅच मिस झाली असली तरी सुद्धा फिल्डिंग चांगली आहे, अचूक थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। रोहित पुजारी सुरेशच्या टीमचा प्लेअर आहे। गोलंदाजी मार्कवरती करण पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। बत्तीस रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्यात, 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, फार 15 धावांपर्यंत इथे पोहोचावं लागेल। टोटल आणखीन 15 धावा या ओव्हरमधून येणं अपेक्षित असेल तर एक सेट स्कोर त्यांना मात्र पाहायला मिळेल आणि त्या स्कोरसोबत मैदानावरती फायटिंग करता येईल, धावा डिफेंड करण्याचं एक मनोबळ गवळीदेव घनसोली टीमला मिळेल। पहिल्यांदा या ठिकाणी ग्रामीण साठी ही एंट्री त्यांची स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, दर्शनच्या शब्दाचा मान त्यांनी मात्र ठेवलाय। फुल टॉस बॉल आहे, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे चेंडू खाली आणि इथे अनिलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, कॅच पकडली जाते आणि इथून मात्र बॅट्समन नंबर फर्स्ट बॅक टू द डगआउट चेतनला इथे मात्र परतावं लागते माघारी, ज्यासाठी षटकाराला पारितोषिक ठेवण्यात आलं होतं 200 रुपयांचं ध्रुव आणि सोमनाथच्या माध्यमातून, परंतु ते पारितोषिक न घेताच तो मात्र इथून निघतोय माघारी तंबूच्या दिशेने। परंतु इथे जर पाहायचं झालं तर खेळ चांगला झाला, 4 ओव्हरपर्यंत त्याने चांगली झुंज दिली आपल्या टीमसाठी, 4थ्या ओव्हरपर्यंत पहिल्या जोडीने मॅच घेऊन येणं हे सोपं नाही आहे, या मैदानावरती आतापर्यंत 4 ओव्हरपर्यंत टिकणारे हे पहिले बॅट्समन जोडी असावी। कालच्या दिवसापासून आपण पाहतोय ही मॅच स्पर्धा, नवीन बॅट्समन दक्ष मैदानावरती येत आहेत,
ओवर द विकेट, नेक्स्ट बॉल करण पुजारी, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, चेंडू बैट सहित बॉडी वरती आदळतोय आणि तोपर्यंत मात्र सिंगल, डिक्लेअर झोन मधून मिळेल टीमची टोटल, मात्र आता पाहायला मिळते 33, अजूनही चार चेंडूचा खेळ, तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तीन चेंडूच्या माध्यमातून किमान 10 धावा इथे मात्र येणं अपेक्षित असेल गवळीदेव गणसुरे टीमला. इथे ऑन साइडला चेंडू जरूर हलक्या हाताने स्वीप केला, एक रन मिळते, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, पाहूया दुसरी रन इथे पूर्ण होईल. दोन बॅट्समन इथे मात्र मध्ये धावत होते आणि त्यामुळं चेंडू पकडण्यामध्ये अडचण निर्माण झाली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट फार छान आहे सनी याचं, कारण की सनी याने चांगला प्रयत्न केला आपल्या टीमसाठी, जरी षटकार चौकार लागत नाहीये, सिंगल डबल त्यांनी थांबवलेले नाहीयेत, हे या विशेष गोष्टीकडे तुमचं लक्ष केंद्रित करतो. शेवटचे दोन बॉल बाकी, फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे चेंडू बॅटची टॉपेज लागल्यानंतर जातोय फाईन लेग रिजनला, डिक्लेअर झोनमध्ये टीमची धावसंख्या 36, अजूनही एक चेंडू बाकी, शेवटचा एक बॉल आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा इथे मात्र उभारल्या जातील याकडे लक्ष लागले. तर यानंतर दिविशा इलेव्हन ऐरोली आणि जय गणेश सारसोळे दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉस अडिया, इथे हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सुरेश यादव चेंडूजवळ, रोहित तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पुजारी तोपर्यंत मात्र इथे एकच रन मिळते आणि बॅट्समन सेकंड रन घेत असताना बाद होतोय. तर धावा झाल्या 37-38 टार्गेट आहे आणि 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा रुद्र इलेव्हन महापे संघ मैदानामध्ये उतरेल. गवळीदेव टीमला विनंती आहे की कृपया आपण लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्या. तत्पूर्वी सेकंड ऑफिशियल कॉल दोन्ही टीमला दिला जातोय, दिविशा इलेव्हन ऐरोली आणि जय गणेश सारसोळे दोन्ही टीमचे कॅप्टन, टॉस करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर यायचं आहे. दिविशा इलेव्हन ऐरोली आणि जय गणेश सारसोळे संघाचे कर्णधार, आपण टॉस करण्यासाठी या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. कालपासून सगळ्या संघांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलंय, सगळे टॉस आणि सगळ्या मॅचेस अगदी प्रॉपर टायमिंगमध्ये सुरू झाल्यात आणि त्यामुळं ही स्पर्धा आज निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. सासोळे संघाचं मैदानामध्ये आगमन झाले, कॅप्टन गणेश मडवी आपल्याला येताना दिसतायत, विराज तांडेलसुद्धा आहेत, परंतु दिविशा इलेव्हन ऐरोली, गणेश कारंडे किंवा अजिंक्य लाडू विनंती असेल टॉससाठी आपण.
भावेश या वेळेस मात्र नवीन बॅट्समन मैदानामध्ये भावेश पाटील पाहायला मिळतोय. समोर रोहित पुजारी स्ट्राइकिंग इन कडे. वेदांतने एक विकेट घेतला की 300 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. आता या विकेटचं काय, या विकेटचं काय नाही. इथून पुढे शॉर्ट पिच बॉल आहे, बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने पंच केलाय चेडूला. फक्त दिशा दिली आहे परंतु एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ते खेळाडू उभा आहे. कोणती धाव मात्र घेऊ दिली जात नाही. टीमची टोटल मात्र 6 वरती अजून थांबली आहे. टार्गेटचा जर आपण विचार केला, टार्गेट 38 आहे आणि 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलागत असताना आतापर्यंत 6 रन झालेत. अजूनही एक चेंडूचा खेळ इथे मात्र बाकी आहे. शेवटचा बॉल वेदांत याच्या ओव्हरमधील ओव्हर द विकेट. ऑप्स्टिकच्या खूप बाहेर चेंडू आहे आणि इथे लाईन खराब आहे. गोलंदाजाची वाईट बॉल इथे मात्र दर्शवला जातोय. सर्वेश जगताप यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक आले विकेटसाठी. या बॉलवरती जर विकेट मिळवतोय सर्वेश जगताप यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. गोलंदाजी मार्कवर वेदांत ओव्हर द विकेट. लास्ट बॉल यावेळेस ऑप्स्टिकच्या आणखीन बाहेरचा बॉल. पाहूया पंच काय या ठिकाणी भूमिका घेतील. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 7 वरती जाऊन पोहोचली आहे. 31 रनची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. धावा माफक आहेत, अगदी सहजतेने एकेरी दुहेरी धावा जरी चालू ठेवल्या तरी सुद्धा या मॅचच्या विजयापर्यंत पोहोचता येईल. परंतु त्यासाठी तुम्हाला आपल्या खेळाची संयमता या ठिकाणी दाखवावी लागेल. ऋतिक गोलंदाजी मार्कवर पर विकेट साठी 200 रुपयांचं पारितोषिक आले. सर्वेश जगताप याच्याकडून गोलंदाजी मार्कवर ऋतिक आहे. परंतु पाहूया सिंगल रन इथे मात्र मिळतीय. सिंगल बरोबर टीमची टोटल 8 वर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या बॉलवर ही सिंगल आली आहे. 17 बॉल मध्ये 30 रनची आता आवश्यकता आहे. मॅच थोडीशी क्लोज होत चालली आहे. धावा इथे मात्र आता बनवावा लागतील कारण की एकेरी दुहेरी धावांमध्ये तुम्हाला विजयापर्यंत पोहोचता येणार नाही. एखाद मोठा फटका तुम्हाला खेचावाच लागेल आणि धावा आणि चेंडूमधील अंतर कमी करावं लागेल. सर्वप्रथम तर ती गोष्ट करणं गरजेचं आहे. आपण पाहत असतो एखादा आजार असतो त्यावेळेस त्याच्या मुळापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. इथे शॉट ऑफ लेन डिलिव्हरी, फिल्डर आहे चेंडू खाली, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय. 4 रोहित पुजारीच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 रन, टीमची टोटल 12. गवळीदेव घनसोली टीमसाठी धोक्याची घंटा. पहिल्यांदाच इथे मात्र हा सायरन असेल वॉर्निंग, कारण की त्यांना माहीत झाले आता की इथून टीमची टोटल झाली 23. जिंकण्यासाठी आता 15 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 15 रन, 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच समीप आणली आहे.
चला गणेश दादा मडवी अपन या टॉस साठी आपल्याला या ठिकाणी यायचे. गणेश कारंडे या ठिकाणी उपस्थित आहे. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पहिल्या मॅच मध्ये कोणता संघ विजय मिळवेल हे मात्र पाहणं तितकंच निर्णायक राहील. आजच्या दिवसातील चौथी मॅच तुमच्या समोर आहे. सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आजच्या दिवसातील पहिला संघ आहे किरण स्मृती घनसोळी संघ, जो सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल झाले. या स्पर्धेच्या पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर गावदेवी तळवली संघाला त्यांनी परास्त केलं. दुसऱ्या मॅच मध्ये करावे शिवाय इलेव्हन करावे टीमला परास्त केलं आणि सेमी फायनल मध्ये जागा बनवली. आता मात्र विद्यमान मॅच गवळी देव इलेव्हन घनसोळी विपक्ष रुद्र इलेव्हन महापे. सध्या मॅच सुरू आहे. 12 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता आणि या 15 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही सज्ज टीम दोन्ही आपण पाहतो. डिफेंड करण्यासाठी सुद्धा सनी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. काव कॉर्नरला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. टीमचे टोटल 24 14 धावांची आवश्यकता आहे. इथून जिंकण्यासाठी 11 बॉलमध्ये 14 रन इथे बनवायचे आहेत. रुद्र इलेव्हन महापे टीमला विजयासाठी चांगली स्पर्धा या घनसोली गावच्या हुतात्मा जगदीश पाटील क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी रोहित पुजारीचा स्ट्रोक. एक रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. वेदांत आहे चेंडू जवळ. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती वेदांतने फार मोठी चुकी केली. ज्यावेळेस मात्र तो चौकार त्याच्या हातातून अगदी निसटला. रिझन एकच तब्येत. इथे मात्र आपण फिटनेसकडे थोडंसं ध्यान द्यावं कारण की थोडंसं लेझीपणा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यातून मात्र आपल्या टीमला त्याचे सर्वस्व परिणाम भोगावे लागलेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 25 रन झाल्यात. 13 रनची आवश्यकता आहे येणाऱ्या 9 बॉलमध्ये. भावेश पाटील आहे समोर. उडवला चेंडू भावेश पाटीलने परंतु फिल्डर आहे चेंडू खाली. कोणत्या प्रकारची चूक केली जात नाहीये. बॅट्समन इथून सेकंड नंबरचा बाद होत असताना मोठा मासा इथे गळाला लागतोय भावेश पाटील नावाचा या टीमचा. करता धरता बॅक टू पवेलियन. टॉस साठी या जय गणेश सारसोळे टीमचे कॅप्टन गणेश दादा मडवी कारण की गणेश कारंडे या ठिकाणी उपस्थित आहे. दिवेशा इलेव्हन ऐरोली टीमचा नवीन बॅट्समन अनिल जाधव यावेळेस मात्र मैदानामध्ये येतोय. छत्ररक्षणात सजावट पाहायला मिळते. 8 बॉलचा खेळ बाकी. धावा करायच्या आहेत अजूनही या ठिकाणी 13. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा देखील डॉट बॉल. या ओव्हरमध्ये कौतुक करावं लागेल. 7 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता. कुठे मॅच होती 12 बॉल 15 आणि आता ही मॅच आली आहे कुठं 7 बॉल 13. 2 रन 5 बॉलमध्ये खरोखर इम्प्रेसिव्ह बॉलिंग. यावेळेस लाफ्ट केलं. ताकदवर फटका बुलंदी फटका आणि इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांकरिता षटकार छेरन. मॅच अक्षरशः आपल्या बाजूने इथे खेचून आणली आहे बॅट्समन रोहित पुजारीने. वन मॅन शो वन मॅन आर्मी. फिल्डिंग करत असताना तब्बल 2 कॅचेस पकडल्या. फिल्डिंग चांगली केली आणि या मॅचमध्ये आता बॅटिंग करत असताना आपल्या बॅटिंगचा वर्चस्व तो मात्र दाखवतोय. रोहित मात्र खेळतोय तब्बल 22 या धावसंख्येवरती. 17 बॉल त्याने मात्र आतापर्यंत फेस केलेत. 22 रन त्याने मात्र अकरा बॉलमध्ये तब्बल 22 धावांची इनिंग आतापर्यंत त्याने पेश केली आहे. परंतु पाहूया या 7 धावांची आवश्यकता असताना कसा खेळ होईल. चला टॉससाठी लास्ट कॉल कारण की पुन्हा टॉसला उशीर झाला तर मॅचला उशीर होईल.
विराज चला गणेश दादा आलेले आहेत दोन्ही गणेश नावाचे कॅप्टन आमच्या जवळ आहेत आणि दोन्ही टीमला मनापासून शुभेच्छा या टॉस करण्यासाठी विनंती करतोय जिग्नेशजी म्हात्रे नवापाडा डोंबिवलीचे आमचे परम मित्र त्यांच्या शुभ हस्ते होतो टॉस आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना यापुढे या स्टेजच्या समोर या आपण टॉस या ठिकाणी केला जातोय आणि टॉस होतोय टॉस झालाय टॉस जिंकलाय जय गणेश सारसोळे संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा निर्णय चार ओव्हरची मॅच आहे दादा या गोष्टीची नोंद घ्या आणि मगच निर्णय द्या घाई करू नका दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी एक दिले पूर्ण देश तर व्हाइट बॉलचा इशारा प्लस वन वन प्लस वन दोन रन मिळतील पहिल्याच बॉलवर टीमची टोटल इथे मात्र 35 वर जाऊन पोहोचली अजूनही तीन धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी सहा बॉल अजूनही आहेत पहिल्याच बॉलवर तीन रन आलेत चार रन सात धावांची आवश्यकता होत्या तीन बाकी गोलंदाजी मार्कवर आहेत सोमनाथ गवळी देवी इलेव्हन गणसोली टीमकडून खेळ चांगला झाला परंतु धावा कमी राहिल्या मी पहिलेच म्हटलं होतं 45 धावांपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं इथे पहा अनिल जाधवने आपल्या स्टाईलमध्ये बाहुबली स्टाईलमध्ये मॅच संपवली आहे आणि तब्बल पाच चेंडू इथे मात्र राखून ही मॅच जिंकतोय रुद्र इलेव्हन महापे संघ चला गणेश दादा निर्णय काय आहे विराज डिसिजन काय डिसिजन डिसिजन जय गणेश सारसोळे आणि या सामन्याचे हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोहित पुजारी ज्याने मात्र वन साइड मॅच आपल्या टीमला विजय मिळवून दिला तो रोहित पुजारी ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच